गेल्या काही दिवसांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवायला लागल्यावर राज्य सरकारकडून स्वतः प्लांट उभारण्याला चालना देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने 5 एप्रिलला 10 जिल्ह्यांमध्ये संयंत्र उभारण्यासाठी म्हणून व्यवस्था केलेली होती. ही संयंत्र उभारण्याच्यासाठी व्यवस्था आणि हे प्लांटची सामग्री जरी केंद्र सरकारने दिली असली तरी ते उभारण्याचा खर्च केंद्र सरकारकडून उपलब्ध झालेला नाही. असं असलं तरीसुद्धा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम, भंडारा, सातारा, बुलढाणा या जिल्ह्यांच्यामध्ये अशा 10 ठिकाणच्यासाठी 200 ते 400 PSA कपॅसिटीची यंत्र उभारण्याची व्यवस्था चाललेली आहे. याच खेरीज मुंबई महानगरपालिका असेल किंवा साताऱ्यामधला बंद पडलेला ऑक्सिजन प्लांट जसा सुरू करण्यात येतो आहे, असे अनेक उपक्रम असतील हे राज्य सरकारने त्याला चालना दिलेली आहे. त्याचसोबत रेल्वेची एक्सप्रेस पाठवून ते सगळे टँकर ट्रेननी आणण्याची व्यवस्था असेल किंवा अन्य मार्गांनी टँकर्स बोलावण्याचा विषय असेल त्याला देखील चालना दिलेली आहे. म्हणून राज्य सरकार युद्धपातळीवरती ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करून ऑक्सिजनची व्यवस्था करत आहे. अशा वेळेला केंद्र सरकारने दिले पण राज्य सरकारने उभारले नाही अशा पद्धतीची विषारी टीका करून अजून वातावरण प्रदूषित करून लोकांचं मनोबल खच्ची होईल अशा प्रकारचं राजकारण केलं जाऊ नये असं माझं आवाहन आहे. आणि राज्य सरकार याबाबतीत अत्यंत कार्यशील आणि तत्पर आहे हे मी इथे मुद्दाम घेतलेल्या माहितीच्या आधारे नमूद करू इच्छिते.